लोका मिळते. आमचे असते 400 रुपये किलो ही पोळी बाबा. तिघ्या लागल्या दोघं आमची घ्यायला काय कर. आणि मुंबई मधलं सगळ्यात मोठं फिश मार्केट आहे हे बघा माझ्या मागे. पूर्ण आणि पूर्ण मच्छीने भरलेलं मार्केट आहे. तर चला आपण फिरूया, एक्सप्लोर करूया. रेट आपल्याला मी तुम्हाला सांगत जातो काय रेट आहेत काय नाही. आवाज येणार नाही त्यामुळे मी ऑडिओ नंतर मागून टाकेन. व्हिडिओ आवडत लाईक सबस्क्राईब अँड शेअर करा. नमस्कार मित्रांनो, तर आपण आता आवाज मागचा म्यूट केलेला आहे कारण मी तुमच्याशी जे काय बोलेल ते तुम्हाला आवाज येणार नाही कारण इकडे खूप गर्दी आहे आणि त्यामुळे सगळा पब्लिकचा आवाजच इकडे तुम्हाला ऐकायला येईल. तर आम्ही आता पूर्ण नायगाव मार्केट फिरणार आहोत आणि आम्ही नायगावला संध्याकाळचे 7:30 वाजलेले आहेत. आम्ही आता इकडे आलेलो आहोत आणि जर तुम्हालाही कधी यायचं असेल तर हा डेलीचा मार्केट आहे, तुम्ही कधी पण येऊ शकतात. खास करून संध्याकाळी 7 स्टार्ट होतो ते रात्री 1-1:30 असतो. तुम्हाला जेव्हा कम्फर्टेबल टाईम वाटेल रात्रीच्या टायमामध्ये तेव्हा तुम्ही येऊ शकता. आणि येताना एक छानसं जे मच्छी ठेवण्यासाठी खास करून थर्मास असते ते तुम्ही कॅरी करा, इकडे भेटत नाही. इकडे तुम्हाला बर्फ वगैरे सगळा भेटेल त्याचं साईडलाच कंपनी. आणि हे बघा इकडे पूर्ण फिश मार्केट आहे. वाव, दाताल, तुम्हाला जी मच्छी हवी आहे पापलेट वगैरे ते सर्व तुम्हाला इकडे भेटेल. आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे अशी की इकडे तुम्हाला भाव करणं खूप गरजेचं आहे कारण तुम्ही फक्त जर फॅमिलीपुरता नेणार असतील मच्छी तर तुम्हाला इकडे भाव करणं खूप महत्त्वाचं आहे. जसं की आता पकडा की आम्ही इकडे आलेलो आहोत आणि समोर पापलेट दिसत आहेत तुम्हाला. तर या पापलेटचा रेट तुम्हाला 2,000 आणि 3,000 पण सांगतील. तुम्हाला जर घरी नेण्यासाठी हवे असतील तर तुम्ही हा रेट कमी करू शकता, थोड्या वेळ त्यांच्याशी बार्गेनिंग करा, तुम्हाला ते कमी किमतीत देतील. आणि जर तुम्हाला तुम्ही 4 ते 5 जण असतील आणि जर तुम्हाला खूप जास्त प्रमाणावर मच्छी घ्यायची असेल तर सगळ्यात चांगलं कारण इकडे हे आहे की इकडे लिलावाचा मार्केट असतो. हा एक प्रकारचं होलसेल मार्केट आहे, तुम्ही इकडे लिलावाचा भाव घेऊ शकता. हा बघा आता लिलाव चालू आहे, 3,000-4,000 रुपयाला पूर्ण पाटी भेटते. तर तुम्ही कधी पण येऊन इकडनं मच्छी तुम्ही लिलावाच्या भावात घेऊ शकता. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. तर आम्ही आता पूर्ण मार्केट फिरणार आहोत आणि मार्केट फिरता फिरता मी तुम्हाला जर मला ज्या ज्या काही प्राईज आहेत ते मी तुम्हाला सांगत जाईल. तर चला मित्रांनो जाऊया आता पुढे. आणि बाकीची गोष्ट ही बघा, ही कोळंबी आहे, ही आम्हाला 3-3,500 रुपये ते बोलत आहेत बट तुम्हाला एवढा भाव नाही देत आहेत. हे बघा पापलेटसुद्धा एकदम फ्रेश फिश आहे. तुम्हाला इकडे पापलेट आता हा जो समोर वाटा लावला आहे तो 2,000 रुपये बोलत आहे बट तुम्ही कमी करू शकता आणि तुम्हाला तो कमी करायचंच आहे कारण तुम्ही ते सांगणार तेवढी किंमत दिली तर ती तुम्हाला मतलब नाही, ती परवडणार नाही. ती आपल्या मार्केटमध्ये सुद्धा भेटते. तर तुम्हाला इकडे जर फिश मार्केटमध्ये आला तर तुम्हाला बार्गेनिंग करणं खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही आता बघू शकता आम्हीसुद्धा इकडे फिश घेतलेल्या आहेत. आम्ही घेतलेले आहे सुरमई आणि त्याच्यासोबत हे जे आता फ्रॉन्स भरायला लावले आहेत तेसुद्धा आम्ही घेतले आहेत. पापलेट आम्हाला इकडे खूप महाग वाटतं म्हणून आम्ही पुढे अजून जाऊन बघूया बट आम्हाला इकडे कोळंबी चांगल्या भावात भेटलेली आहे. आता भाव काय तो काहीतरी आम्हाला ते 2,000 रुपये सांगत होते बट आम्हाला ते 1,000 रुपयात भेटलेले आहेत. आणि पापलेटचं ते 2,200 रुपये बोलत आहेत बट आम्ही 2,000 पर्यंत घेऊया. I like it.
घर काम आहे, चल इकडे जाऊया आपण पुढे. ए इकड आमचा भाऊ काय मच्छी मच्छी किती किती जागा चल ना साहेब, काय घ्यायचं आहे तुला अजून? काय बघताय? मित्रांनो, आम्ही फायनली बाहेर निघालेले आहेत आणि आता इकडे लहान लहान मच्छी आहे बघू. आम्ही अजून बघतोय कसं आहे. आम्ही मार्केट मधून बाहेर आलेलो आहोत आणि हा आहे आमच्या मागे पूर्ण मार्केटच मार्केट. आता आम्ही बर्फ घ्यायला आलेलो आहोत, आईस, कारण मच्छी घेतलेली आहे त्याला पूर्ण चिल ठेवण्यासाठी आम्हाला बर्फाची गरज आहे. बोचके बांधून सर्व चालवलेलं आहे आणि हा आहे बर्फाची आईस फॅक्टरी. इकडे इकडे जा, इकडे आईस फॅक्टरी आहे, सगळी इकडनंच बर्फ घेतात आणि मगच स्टोअर केला जातो. टाकी एक मिनिट. मला 10-20 रुपये सुट्टे दे, मी बर्फ घेऊन येतो इकडे. तर झालं ना.
हॉटेल हॉटेल बाप भारी आहे, भारी का हवा, भारी पापलेट पेक्षा हलवे चांगले आहे.